दादा म्हणला लग्नाला इतकी वर्ष झाली आणि तुला पालेभाजी वाटतय ना गप्पा होतात वाद होतात मतभेद असतात या सगळ्या गोष्टी आमच्याही डायनिंग टेबलवर होतात थिएटरला गेलो पण तिकीटच नाही मिळालं नाही नाही असं नाही आम्ही आहोतच तेवढे बेशिस्त दादा इज बाहेरून कडक आणि आतून सुपर सॉफ्ट राजस्थान सीएम आणि ओरिसा सीएम सगळ्यात उत्तम या देशात केलं माझे वडील कुठेही महाराष्ट्रात असले की सात वाजता हंड्रेड पर्सेंट बातम्याला होतात नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमत डॉट कॉमच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत आयकॉन स्टील डकलेटी व मजबूतीचा योग्य समतोल जो बनवतो आयकॉन डी एस पी सळईला भारताची सर्वोत्तम सळई आणि कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड मित्र हो यावेळी फेस टू फेसमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे तई आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू पॉलिटिकल लोकांचे नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे लोकांना राजकारणी लोकं नेहमीच ऐकताना बघतात लोक त्यांच्या मुलाखती राजकारणावरच्या ऐकतात बघतात पण त्याच्या पलीकडे माणूस म्हणून ते कसे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे कसे? ते कसे घडले त्यांचं अब्रिंगिंग कसं होतं हा जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या मागचा आहे माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल की शरद पवार यांच्याविषयी टोकाची वेगवेगळी मतं आहेत खूप चांगलं बोलणारे त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांच्यावर टीका करणारे आहेत आणि त्याचवेळी शरद पवार म्हणजे गूढ व्यक्तिमत्व आहे ते लवकर कळत नाही असं म्हणणारा देखील आणि महाराष्ट्रात ही चर्चा वर्षानुवर्ष आहे असं असताना तुम्ही त्यांची मुलगी म्हणून तुम्हाला नेमके शरद पवार कसे दिसले अर्थातच <laughs> ते ज्या संघटनेत मी काम करते त्याचे नेते आणि मार्गदर्शक म्हणून एक रोल आहेत आणि दुसरा अर्थात एक वडील म्हणून आणि ते दोन्ही रोल्स खूप वेगळे आहेत एक खूप प्रोफेशनल रोल आहे आणि एक खूप इमोशनल रोल आहे आणि त्याच्यामुळे एखादा बॉस जसा असावा तसे ते आहेत आणि एखादे वडील असावे तसेच ते आहेत त्याच्यामुळे द इज नथिंग डिफरंट म्हणजे काही म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जी सुरुवात केली त्याच्यात की त्यांना एक्स्ट्रीम इमोशन्स त्यांच्याबद्दल आहेत सो so, यू कॅन लव हिम यू कॅन हेट हिम बट यू कान इग्नोर हिम सो आणि बाकीचं लोकांचं आमच्याबद्दल एक वेगळं स्पेक्युलेशन असतं जे मला खूप म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं की लोकं आमच्याबद्दल किती समज गैरसमज करतात वी आर अन ॲप्स्युटली नॉर्मल फॅमिली तुमच्या फॅमिलीमध्ये जसे गप्पा होतात वाद होतात मतभेद असतात ह्या सगळ्या गोष्टी आमच्याही डायनिंग टेबलवर होतात तुम्ही जे जेवता तेच आम्ही जेवतो तुम्ही जसे शाळेत गेला तसेच आम्ही शाळेत गेलो इट्स ॲप्स्युटली नॉर्मल आणि फॉर्च्युनेटली मी मुंबईत शिकले मी मुंबईत शिकल्यामुळे माझे वडील एम एल ए असू दे एम पी असू दे मुख्यमंत्री असू दे मुंबईत कुणाला त्याचा काही फरक पडत नाही नाना चौकातल्या ना सेंट कोलंबो शाळेमध्ये आपलं शालेय शिक्षण झालं कसे दिवस होते शाळेचे <laughs> नॉर्मल आणि <ना> फॅब्युलस <नी>, <laughs> म्हणजे मला जर आज जार विचारलं की तुमच्या आयुष्यात गेल्या पन्नास वर्षात ज्या घटना घडल्या त्यातली आयुष्यातलं काय बदलायला आवडेल माय इंस्टिंक्टिव रिॲक्शन वुड बी नथिंग <laughs> म्हणजे मला असं वाटतं आय वेंट टू वन ऑफ द फायनेस्ट स्कूल्स सेम कोलंब ही अतिशय चांगली शाळा होत आहे आहे होती हिंद कॉलेज बकली युनिव्हर्सिटी त्याच्यामुळे आय मीन कुड हॅव आय डन बेटर येस म्हणजे एकच बदल मी करू शकते की मी कदाचित अभ्यास जास्त करायला हवा होता जो <laughs> आत्ता मी जास्त करते तो कदाचित शाळेत केला असता पण तर कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये छान एक प्रोफेसर झाले <laughs> पण मी असं ऐकलं की शाळेत जाताना आपण बसने जायचा त्या काळात पवार साहेब मुख्यमंत्री होते आपल्याला गाडी खरं तर सोडू शकली असती पण आपण बसने जायचा हा घराच्या शिस्तीचा भाग होता सवयीचा भाग होता की काय नेमकं काय होत ज्या त्या वयामध्ये म्हणजे माझ्या शाळेत समजा मी कुठल्या तरी लाल दिव्यातून जर शाळेत गेले असते ती किती एम्बॅरेसिंग झालं असतं बरोबर आहे बरोबर आहे आणि फॉर्च्युनेटली सेल कोलंबा मध्ये गेले की असे लोक बघायचे अरे ही शाळेत गाडी नाही आहे म्हणजे इट इज ऑलमोस्ट कॉन्डेसेंडिंग की अरे तुमच्याकडे गाडी आहे असं असं नाही की वा तुमच्याकडे गाडी आहे अरे तुमच्याकडे गाडी आहे असं त्याच्यामुळे जरी वडील कधी सोडायला आले तर गाडीच्या म्हणजे एकतर इतक्या गाड्या वगैरे तेव्हाचं कल्चरच वेगळं होतं काळ वेगळा होता म्हणजे गाड्या कुणाच्याच घरात म्हणजे पैसे असू दे किंवा नसू दे हा विषयच नव्हता इट इज अ डिफरंट एरिया ऑफ टाइम आणि त्याच्यामुळे जरी ते कधीच ऑफिसला जाताना मंत्रालयाला जाताना मला सोडलं तर ते कोपऱ्यावर सोडायचे कारण मला लाज वाटायची की माझे एक तर वडील सोडायला आलेत म्हणजे कुणाचे वडील सोडायला यायचे ना बिचारे सगळ्यांचे वडील कामावर जायचे आणि त्याच्यामुळे कुणाच्या वडिलांना वेळ होता शाळेत यायचा आणि तो काही वेगळा होता आता आई वडिलांचा रोल डिवाइडेड असतो वडील एवढे जास्त एंगेज असतात मुलांमध्ये मी जेव्हा लहान होते वडिलांना माहिती पण नसायचं कितवी ते आज आईकडे बघायचं काय इट इज अ व्हेरी नॉर्मल थिंग <laughs> आणि हे आजचा जे पेरेंटहूडचा हिस्टिरिया मी म्हणते चाललाय तसं काही नव्हतं वगैरे असे पण आणि नो, नो, आने ते आने जे इमोशनल ट्रोमा वगैरे आणि असलं काही वीवाडत असताना दंगेखोर मस्ती असं होतं नॉर्मल ना म्हणजे त्याच्यात काही वेगळेपण असूच आणि बसनी जाण्यात शाळेत बस मध्ये जाण्यात जी गंमत असते ती गाडीमध्ये कधीच नसते तुम्ही जयंत कॉलेज मधून बीएससी केलं पण ते करत असताना कॉलेजमध्ये क्लास बंक करणं कॅन्टीनमध्येच बसून राहणं असे प्रकार नॉर्मल थिंग ज्या केल्या नाही तरच ना तरच आश्चर्य म्हणजे इरॉसला आणि त्या काळात आजच्यासारखं नव्हतं ना मल्टिप्लेक्सेस नव्हते ते हो, 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 फर्स हो, फर्स फर्स्ट डे फर्स्ट शो अज अ बिग थिंग म्हणजे असा तिथे नाही बसला तर लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बघता येईल त्या लक्झरीज कुठे होत्या तर फर्स्ट डे फर्स्ट ची जी गंमत आहे ती अनफॉर्च्युनेटली ह्या जनरेशननी पूर्णपणे आउट केली आय मीन आय फील सॉरी फॉर देम की जर हे नाही मिळालं तर लाईव्ह स्ट्रीम करी ना बोरिंग एखाद्या गोष्टीसाठी थांबणं एखादं असं नामुशी होणं की अरे आम्ही थिएटरला गेलो पण तिकीटच नाही मिळालं किंवा आमचा आठ नऊ लोकांचा ग्रुप गेला तर तीन पुढची तिकीट तीन मागची तिकीट तो सगळा किंवा सगळ्यांना तिकीट नाही मिळाली म्हणून या जनरेशनची सगळी कधी मार्क कमी मिळाले किंवा प्रोग्रेस कार्ड मिळालं तर मग ते तुम्ही आईला दाखवायचा की बाबांना दाखवायचं नाही नाही मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते मी माझ्या आई वडिलांना खूप वेळा ही गोष्ट सांगते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मी माझ्या आईवडिलांना आता उलटं म्हणते की तुम्ही मला ड्राईव्हच का नाही केलं oh. म्हणजे असं का नाही केलं की तुला एवढे मार्क मिळालाच पाहिजेत हे तर माझे वडिलांचं म्हणणं आहे की जेवढी बुद्धिमत्ता होती तेवढे तुला मार्क <laughs> मिळाले <मेला> होते <laughs> त्याच्यामुळे त्यांनी कधीच असं सांगितलं नाही की फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे वर्गात पहिली चाल इज ॲपसुल्युटली नो मोटिव्हेशन म्हणजे मी त्यांना सांगते तुम्ही असं का नाही बोलला मला की अभ्यास करायला का तर तुझं तुझं डोकं होतं करायचं इट वॉज सो सिम्पल अँड वॉज नो कॉम्पिटेटिव्ह व्हॅज आजकालच्या पालकांमध्ये काय बसते त्या मुलांपेक्षा ते पालकच जास्ती कॉम्पिटिशन दोन मुलांमध्येच पडतात आणि माझ्या आईने मला सगळं शिकवायचा प्रयत्न केला म्हणजे पोणं बॅडमिंटन बन्स म्युझिक सगळं टेनिस सगळे सगळे प्रयोग करून झाले आणि तेव्हा काय मी तुम्हाला म्हटलं जसं गाड्या ड्रायव्हर नव्हतं आमच्याकडे एक गाडी होती आणि तेव्हा मग आई मला ड्राईव्ह कडून क्लासेसला न्यायची आणि मग एक तासांनी बाकीची कामं करून परत घ्यायला यायची त्यामुळे माझ्या आईने खूप प्रयत्न केले पण आय वॉज आय I मीन mean, आय वॉज so नॉट सो टॅलेंटेड आईचा विषय काढला म्हणून तुमचं आणि आईचं नातं एक आई आणि मुलगी यापेक्षा मैत्रिणीचं जास्त आहे नाही नाहीकडून ऐकलं नाही माझ्या आई वडिलांचं आणि माझं नातं एक आई वडील आणि मुलगी एवढंच आहे त्यांचे त्यांचे फ्रेंड्स आहेत आणि माझे माझे फ्रेंड्स आहेत आम्ही एक फ्रेंडली फॅमिली वगैरे व्हायला जात नाही ते वडील आहेत ती आई आणि मी मुलगी आहे आईच्या मैत्रिणी आईच्या आहेत वडिलांच्या वडिलांच्या आहेत माझ्या माझ्या आहेत त्याच्यात गल्लत नाही करत आम्ही पण घरात कधी अभ्यासावरून अभ्यास कर हेच केलं पाहिजे एखाद्या नॉर्मल मध्ये जेवढा असतं नाही मी एवढ्यासाठी हे विचारतो की आता जे पालकांमध्ये आपण बघतो की खूप मुलांवर प्रेशर टाकतात आई वडिलांना जे होता आलं नाही ते आपल्या मुलांनी मुद्दाम विचारतोय की जे लोक हे बघतायत कळेल की सुप्रिया <laughs> सुळे कशी तयार झाली कशी घडली no, no, I mean, मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो तो काही लोकांचा सरकमस्टन्शियली येतो काही काळानंतर येतो काही आयुष्यात आपल्याला कुठलं वळण आलं तर येतो त्याच्यामुळे बायडीओ टायम आणि घाई कशाला आहे पुन्हा आयुष्य पडलं आहे यू विल फाईंड युअर ओन पाथ त्याची घाई कशाला प्रत्येक गोष्टीची करायची आणि मला असं वाटतं की मला त्यांनी असं मोटिवेट कधीच केलं नाही म्हणजे तुम्हाला गमत म्हणून सांगते मी मागच्याच आठवड्यात माझ्या लोकसभा मतदारसंघात एका कार्यक्रमात होते आणि एक आजकाल खूप मेंटल हेल्थवर खूप समाजात चर्चा झाली आणि चाललेली असताना ते माझ्या आधी ग्रहस्थ बोलले की मुलांना मोटिवेट केलं पाहिजे सत्कार केले की मुलांना असं म्हणजे किंवा त्यांचा सत्कार होता तर माझा सत्कार केल्यावर मला असं पाठीवर थाप मारली की एनकरेजमेंट वाटतं तसंच प्रत्येक मुलाचं असतं आईवडिलांनी जर सांगितलं की अरे वा तू केलंस की ते मूल मोटिवेट होऊन आणखीन काहीतरी करायला जातं मी सगळं भाषण ऐकत होते आणि मी विचार करत होते मी बावन्न वर्षाची आहे माझ्या आईवडिलांनी मला कधीही छान किंवा चांगलं झालं <laughs> किंवा मोटिवेट केले तर मला कधी नॉट ॲट ऑल आणि डिमोटिवेटमध्ये ते सगळ्यात पुढे <laughs> असतात म्हणली किंवा पार्लमेंटमध्ये किंवा कधी एखादं भाषण झालं आपण घरी आल्या ना आई किंवा वडील असं कधी म्हणणार नाही की भाषण चांगलं झालं किंवा पण एखादा शब्द भाषणात चुकला तर शंभर टक्के ते म्हणणार की हा जो शो शब्द तू वापरलास ना तर हा योग्य नव्हता किंवा हा ह्याच्यापेक्षा हा शब्द जास्ती योग्य ठरला असता एवढंच पण वाईट चांगलं झालं का असं कधीच नाही आणि एखाद्या दिवशी आपण भाषण करून आलो आणि काहीच कॉमेंट आली नाही याचा अर्थ की भाषण बरं झालं चांगलं करणार नाही मी बरेची हिंमत करी पण ते असं सांगणारे आईबापच मिळत नाहीत मुळात काय की असं नाही असं करायला पाहिजे होतं मुळात ती स्पर्धाच पाहिजे स्पर्धाच पाहिजे असं मुलांमध्ये मलाही तसंच फार लकी आहात त्या बाबतीत असं नाही म्हणतायत की चांगलं ते नेमकं सांगायचे की काय <laughs> हे, <laughs> हे सांगणार भेटत नाही <laughs> मला शशांक मनोहरांची गोष्ट नेहमी आठवते मी शशांक काहीतरी सांगत होते की मला हो यु आर सो लकी ते म्हणजे अर्थातच माझा मनोहरांच्या घरात जन्म झाला ऑब्व्हियसली आय <laughs> लकी त्याच्यामुळे मी शशांक सारखाच विचार करते त्यां ते जेव्हा मला बोलले होते की मनोहर साहेबांच्या जन पोटात शशांक यांचा जन्म झाला हेच त्यांचा भाग घे विच इज सो राईट बरोबर त्याच्यामुळे मलाही तसंच वाटतं की लकी अनलकी असं नसतं माझ्या आई वडिलांच्या पोटी मी जन्माला बिगेस्ट लय वेव्हर हॅड बाकीच्या पण ते लग्नानंतर तुम्ही परदेशात गेलात आणि तिथे काही काळ नोकरी देखील केली काय अनुभव होता तो अखेर नॉर्मल म्हणजे मला असं वाटतं की मी भारताच्या बाहेर गेले आणि राहिले हा हा माझ्यासाठी एक सगळ्यात योग्य माझ्यासारख्या पर्सनॅलिटीला अनुभव होता याचं कारण की मी खूप एक इन्स्युलेटेड घरात माझा जन्म मा झाला एक ह्यूज जॉईंट फॅमिली ओवर प्रोटेक्टेड फॅमिली ऑब्वियसली आणि आमच्याकडे पवार फॅमिली अतिशय मॉडर्न आहे पण ती विचारांनी मॉडर्न आहे ती कपड्यांनी वागण्यानी इतकी मॉडर्न नाही आहे oh. बरोबर म्हणजे काही गोष्टी त्या चौकटीत आमच्याकडे लागतात म्हणजे लागतातच देर इज देर इज नो डिस्कशन ऑन इट बरोबर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा मी खूप वेळा खूप रीतीने विचार केला आहे की समजा आपल्याला फ्रीडम असं दिलं तर फ्रीडमला तुम्ही कशाला फ्रीडम म्हणणार म्हणजे रात्री भटकायला देणं फ्रीडम का चांगलं शिक्षण देणं फ्रीडम आणि त्याच्यामुळे एवढं आजकालच्या मुलांना जेवढं फ्रीडम ज्याला बाहेर जाणं भटकणं म्हणणं ते मला नव्हतं सातच्या आत घरात आपण म्हणतो ते मला आत घरात होतं आणि जर मला बाहेर जायचं असेल तर दादा श्रीनिवास दादा किंवा आम्ही जॉईंट फॅमिलीत राहिलेलो आहे तर माझे भाऊ कुठे जाणार असतील त्यांच्या बरोबर मी गेले तर दे वॉज नो लिमिट म्हणजे काही विषयच नव्हता पण एकटीला जायला असं फार कुठे परवानगी नव्हती आणि काळी वेगळा होता म्हणजे तेव्हा कुठे जायचेही नाही इतके लोक पण जरी माझ्या मैत्रिणी गेला तर मला परवानगी नव्हती दिवसभर किती भटका पण एक अंधार संध्याकाळ झाली की नाही साक्षात घरात घरात आणि काही कारणही नसायची म्हणजे एखाद्या वेळेस उशीर झाला तर कारण काय असतात नॉर्मली अरे माझी बस मिळाली उशिरा बस उशिरा आली वडिलांचं पटकन उत्तर असायचं मग आधीची बस घ्यायची इट्स नॉट अ गुड इन एक्सक्यूज की बस उशीरा आली ते बोगसच रि त्यांनाही कळत होतं मी थापा मारते मलाही म्हणत होतं की बस उशीरा पण ही कारणं आम्ही करायचो आणि तेव्हा काही मोबाईल नव्हते काहीच नव्हतं oh. त्याच्यामुळे जर जा सांगून गेलं की सात वाजता घरी आलं पाहिजे इट वॉज नॉट नेगोशिएबल की सातची मी आठला येऊ का मग फोन करू दॅट इज ऑल नॉट नेगोशिएबल सेट रूल्सच होते दे वर नेवर चेंज आता आपले पती सिकेपी आणि सिकेपींचं आवडतं खाद्य म्हणजे मासे आणि आपण मुंबईत राहिलात मुंबईत वाढलात पवारसाहेब बारामतीचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातली आणि मुंबईची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे या दोन खाद्यसंस्कृतीमध्ये कधी जुगलबंदी झाली घरात आणि जिंकलं कोण त्याच्यात असं होत नाही त्याचं कारण असं की सोळ्यांपेक्षा पवारांकडे मासळी जास्ती खातात <laughs> त्याच्यामुळे जा नाही आहेत असं आणि माझ्या सासूबाई अँग्लो इंडियन आहेत okay. त्याच्यामुळे माझं सासर oh. तर पवारांपेक्षा शंभर नाही लाखपटीने जास्ती मॉडर्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप अँगलोसाईज कल्चर आहे त्याच्यामुळे सदानंदची आत्या वगैरे त्यांचं मग त्या सी आणि हे महाराष्ट्रीयन जर हिशोब धरला तर रेसिपीजची चर्चा गलोर असते तुमचा मसाला आणि आमचा मसाला ह्याच्यावर एक तीन तासाच्या चर्चा सत्र होऊ शकत माझ्या आत्या किंवा माझी आई आणि दादांच्या आत्या वगैरे भेटल्या की म्हणजे एक टिपिकल रेसिपी डिस्कशन म्हणजे आमच्याकडे सगळं आयुष्य फक्त जणू काय आयुष्याचं सगळं सार जे आहे ते आलं लसण्याच्या चटणीमध्ये किंवा आमच्या पवारांकडचा मसाला आणि सोळ्यांकडच्या मसाल्यामध्ये असल्यासारखं अफगाणिस्तानवर चर्चा करू तशी ती जेवणावर चर्चा होत असते तुम्हाला काय बनवायला आवडत नाही कधी जाऊन बनवावं परदेशात राहत होते तेव्हा दुसरं त्याच्यामुळे स्वयंपाक करायलाच लागायचा शरद पवार साहेबांना म्हणजे बाबा तुमच्या बाबांना आवडणारा पदार्थ कोणता होता आणि तो तुम्ही कधी बनवता का त्यांच्यासाठी नाही कधीच नाही पण त्यांच्या आवडीचे पदार्थ कोणते मटन जे म्हणजे आर आम्ही खूप खाण्याच्या बाबतीत खूप हौशी फॅमिली खाण्याच्या नाही खिलवण्याच्या बाबतीत कारण मी खूप जणांकडून पाहिलेले पवारसाहेब कुठे दौऱ्यावर गेले की आधी ड्रायव्हर जेवले का स्टाफ जेवला का हे सगळ्यांचं बघणं आणि मग ते स्वतः जेवायला बसणं इव्हन मी लातूरच्या भूकंपात त्यांना खूप जवळून मी तेव्हा रिपोर्टिंग केलंय मी बघितलं होतं तेव्हा ते कशा पद्धतीने सगळ्यांची काळजी घेऊन काम करायचे तुम्हाला वाटलं होतं की आपण राजकारणात येऊ म्हणून कधीच नाही पण मग असं काय ट्रिगर झालं की ज्याच्यामुळे तुम्ही राजकारणात आय नो आयडिया ऍक्च्युली कोणालाच त्याच्यावर विश्वास बसत नाही पण माझं कोर स्ट्रेंथ इज पॉलिसी मेकिंग अच्छा म्हणून मी केंद्र सरकारमध्ये काम करते कारण एखादा संसदपटू असणं ह्याच्यात मोठा रोल सगळा पॉलिसी मेकिंग मध्ये असतो म्हणजे लँड ॲक्विजिशन बिल जे आलं त्याची जी स्टँडिंग कम्युनिटी होती रुरल डेव्हलपमेंटची त्याची त्याचा मी अविभाज्य भाग होते okay. त्याच्यामुळे जे अशा जेव्हा पॉलिसीज होतात किंवा आता केंद्र सरकारमध्ये मी ज्या कमिटीवर कार करते ती फुल डिसेबिलिटीजचं काम करते त्याच्यामुळे डिसेबिलिटीज ज्या वाढल्या आता एकवीस झाल्या त्याच्यात आम्ही पॉलिसी मेकिंगला काम केलं okay. किंवा रा देशात आज ज्या स्पेशल नीड्सचे लोकं आहेत त्यांच्यासाठी जेव्हा पॉलिसी होते त्याच्यात आ, काम आम्ही सगळे करतो त्याच्यामुळे सामाजिक न्याय ज्याला महाराष्ट्रात त्या डिपार्टमेंटला आपण म्हणतो त्याची जी, जी स्टँडिंग कमिटी पार्लमेंटची आहे त्याच्यात मला काम करायची संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे ह्या या वेगवेगळ्या विषयावर पॉलिसी मेकिंग म्हणून आम्ही काम करतो पण केंद्रात काम करताना लोकसभेत खासदार म्हणून खूप माहिती तुमच्याजवळ येते पॉलिसीचे ड्राफ्ट येतात आणि मी असं ऐकलं की तुम्ही खूप बारकाईने ते सगळं वाचता बोलता त्याचा किती फायदा मतदारसंघासाठी आणि अजून तुमच्या व्यक्तिगत करिअर बिल्डिंगसाठी किती होतं ओ बापरे खूप होतो याचं कारण असं एक दे का की एकतर पार्लमेंटमध्ये असल्यामुळे देशातले लोक भेटतात प्रत्येकाच्या मतदारसंघात पक्ष कुठलाही असू दे दिल्लीमधले कल्चर वेगळे की सगळे सगळ्यांशी खूप मोकळेपणे बोलतात आणि कारण का कॉन्फ्लिक्ट नसतो ना तुम्ही एखाद तुम्ही बिहारमधून लढणार असला तर मी महाराष्ट्रातून तुमचा मतदारसंघ वेगळा तर त्याच्यामुळे खूप कमी कॉन्फ्लिक्ट असा असतो की जिथे तुम्ही आणि मी डायरेक्ट लढतो जर लढाई झाली तर पक्षविरुद्ध पक्ष म्हणजे तुम्ही जर बारामतीला आला आणि एका वेगळ्या विचाराच्या पक्षात तर तुम्ही येऊन टीका करणार मी तुमच्याकडे पण ते खूप वेगळ्या लेवलला ती तो विरोध असतो त्याच्यामुळे कधीच असा पर्सनल रॅपो ठेवून खूप चांगल्या ओळखी होतात खूप शिकायला मिळतं आणि जितक्या बाकीच्या राज्याच्या खासदारांशी तुम्ही बोलता मैत्री करता त्या त्या राज्यातलं तुम्हाला शिकण्यासारखं मिळतं त्याच्यामुळे मला त्याचा खूप बेनिफिट झाला आहे खूप आणि दिल्लीत राजकारणासाठी म्हणून फिरणं आणि राजकारणाची झूल बाजूला ठेवून दिल्ली बघणं काय कुठली दिल्ली आवडते मग मी माझ्या पार्लमेंटच्या आयुष्यात च्या बाहेर मला दिल्लीत आयुष्य नाही आहे आय हॅव no नो लाईफ कारण का मी एअरपोर्ट घर पार्लमेंट घर एअरपोर्ट एवढंच करते कारण का मला खूप वेळ त्याच्यात जातो एक तर आ, मी झालं म्हणजे आमची फ्रटर्निटी मी फ्रटर्निटीच्या oh. बाहेर काही करत नाही त्या दिल्लीमध्ये आठशे खासदार आहेत मी त्या आठशे खासदारांमध्ये रमते कारण सकाळी उठलं की जिम जिम आहे तिथे सगळे एम पी असतात किंवा लोधी गार्डनला वॉक करायला गेलं तरी एम पीच असतात त्याच्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून सुरू होतात चप्पा टप्पा कारण का पेपर वाचून सगळे येतात त्याच्यामुळे मग अरे पेपर मी आज ये आया बो आया त्या गप्पा होतात ते केलं की थोडासा चहा काफी हलो हलो मग कोणाकडे काही प्रत्येक जण आपापल्या घरी जातं नाश्ता पाणी करून मतदारसंघातले लोक आले आणि अकरा वाजता आमची शाळा सुरू होते आणि आय एम ऑलवेज फर्स्ट इन आणि लास्ट आउट म्हणजे पार्लमेंट संपल्याशिवाय मी कधीही घरी जात नाही पूर्ण वेळ जेवढ्या वेळ कामकाज चालू आहे तेवढ्या वेळ सभागृहात बसलं पाहिजे हा दंड पवार साहेबांचा सुद्धा होता वाटला सुद। की तुम्हाला स्वतःला वाटलं माझं म्हणणं आहे की लोकांनी बावीस लाख लोकांचा आवाज म्हणून तुम्ही तिथे जाता एक तर केवढी मोठी जबाबदारी व्हॉट अँड ऑपॉर्च्युनिटी एवढे कष्ट करून आम्ही इलेक्शन लढून तिथे जातो तर त्या पाच वर्षात पूर्ण टायम म्हणजे आणि भाषण ऐकण्यात पण काय गंमत येते ते काहीतरी आमच्यावर टीका करतात मग आम्ही त्याचं उत्तर देणार तर तिथे बसल्याशिवाय कसं कळणार आपण काय करतो आणि जितके जास्त बसू तितकं जास्त शिकायला मिळतं कारण का तिथे प्रत्येकजण आहे ज्याला माझ्यापेक्षा नक्कीच एक मिनिमम एक आणि मिनिमम आजार गोष्टी माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे वेळेस कुणाचीही भाषणं चालली असली तरी मिनिमम प्रत्येक भाषणात एक गोष्ट तर शिकायला मिळतेच त्यांच्या राज्याचा असेल त्यांच्या समाजाचा असेल काही आर्थिक स्तराचा असेल शिक्षा आम्ही प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलतो ना त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतं पार्लमेंटमध्ये जेव्हा आपल्याला लोकमतचा पार्लिमेंट बेस्ट पार्लिमेंटरियन अवॉर्ड मिळाला होता ती जी ज्युरीची मिटिंग त्याच्यात जी चर्चा झाली होती त्यात दोन तीन महत्त्वाचे मुद्दे होते की आपण पूर्ण वेळ सभागृहात असता सगळ्यात जास्त प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत आणि जे मुद्दे मांडतात ते अतिशय टू द पॉईंट ती मांडणी करता ही म्हणजे मी आता ए, पार्ल, पार्ले, तुम्ही पार्लमेंटचं सांगितलं म्हणून ओघानी तो विषय निघाला म्हणून सांगितलं आपल्याला पार्लमेंट ही जागाच त्याच्यासाठी आहे ना पार्लमेंटमध्ये जाऊन तुम्ही पॉलिटिकल वाढणं इच्छा पॉलिसी मेकिंग लेवल त्याच्यामुळे अनेक वेळा असंही होतं की पार्लमेंटमध्ये आम्ही समताने पास करतो सगळ्या गोष्टी बरोबर कारण का म्हणजे आता कुपोषणावर चर्चा झाली कुठली बाजू म्हणणार आहे कुपोषण वाढलं पाहिजे अर्थातच सोल्युशनमध्ये कदाचित आमचे काही मतभेद असू शकतात पण ॲट अ लार्जर पॉलिसी लेवल बरोबर सक्सेस स्टोरी समजा आता महाराष्ट्रात पालघर सारख्या ठिकाणी खूप जास्त कुपोषण आहे तर का नाही आपण त्या कुपोषणात काही बदल करा आता ओरिसामध्ये एक प्रोजेक्ट चाललाय ओरिसाला आता ह्यावेळेस ह्या दोन वर्षापूर्वी एक महिला खासदार निवडून आल्या आणि माझ्या एका भाषणात मी कुपोषणाचा काही उल्लेख केला त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला नाही सुप्रिया तू त्या दिवशी भाषणात असं बोलीस काय मग मी मागितलं बाबा तुम्ही सीएम ऑफिसला विचारा तुमच्या तुमचं सीएम ऑफिस आणि oh. आमचं डिपार्टमेंट no विमेन अँड no 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 चाइल्ड oh. यांनी एकत्र केलं तर आता आपलं महाराष्ट्राचं डिपार्टमेंट आणि ओरिसाचं डिपार्टमेंट आपण एकत्र मिळून म्हणजे आपले सक्सेस स्टोरीज आपले फेलियर्स आणि त्यांच्याकडची परिस्थिती असं एकत्र काम चाललंय किती छान गोष्ट आहे बघा आणि कदाचित ते इंटरव्हेन्शन करतील त्या आता रेस्टोरेशनचं काम रेस्ट्रोरेशनचं काम ओरिसा सीएमनी आउटस्टँडिंगली केलं म्हणजे हो। त्यांच्यासारखं फार राजस्थान सीएम आणि ओरिसा सीएम सगळ्यात उत्तम या देशात केलं ले। स्टेट लेवल हो। एस आय करता हो। छान हो। काम वादच नाही पण हेनी इन पर्सनल इंटरेस्ट तर का नाही आपण एलोरा अजंटा आपलं मुंबईतलं एलिफंटा केव्ह किती गोष्ट मुंबई युनिव्हर्सिटी या राजाबाई टावर या गोष्टी आपण त्या धर्तीवर का नाही करू शकत तर मग आता ह्याच्यासाठी आपण गेलं की बघ अरे तुम्ही सन टेम्पल कसं केलं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा मग ओरिसाचे लोक येतील एलोरा आला आयडिया एक्सचेंज पण तुम्ही दिल्लीच्या राजकारणात एवढ्या रमलात तर पण राजकारणात आला नसतात तर काय झालं असतं पॉलिसी लेवलला काहीतरी काम केलं असतं कुठल्या तरी थिंक टँक मध्ये ओ आर एस किंवा काहीतरी सुधेंदू कुलकर्णींची असिस्टंट म्हणून <laughs> काम केलं <लास्ता>। असतं <laughs> पण तुमची दोन्ही मुलं रेवती आणि विजय यांना राजकारणात येण्यात रस आहे नाही तुम्हाला काय वाटतं ते येतील राजकारण दोन गोष्टी आहेत माझी इच्छा आणि त्यांचं मत आत्ता ती टिपिकल मुंबईची मुलं आहेत oh. त्याच्यामुळे आत्ता ते खूप व्यस्त आहेत <laughs> कॉलेज टाईमपास फ्रेंड सर्कल करिअर करण्यात माझी मुलगी इकॉनॉमिस्ट आहे ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम oh. ए करते आहे इकॉनॉमिक्समध्ये आणि माझा मुलगा कॉलेजमध्ये आहे तो पण लंडनला आत्ताच गेला आहे oh. हिस्ट्रीमध्ये hmm. बॅचलर्स करायला त्याच्यामुळे माझी दोन्ही मुलं आता त्यांचं इथलं शिक्षण संपून परदेशी राहतात एक आणि माझ मी माझी स्वतःची इच्छा त्यांनी की त्यांनी त्यांना म्हणजे आता माझी मुलगी इकॉनॉमिक व्हायचंय तर इकॉनॉमिक ड्राईव्ह म्हणजे वर्ल्ड बँक किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड काही वाटतं वाटतं त्यांनी राजकारणात यावं की आणखी वेगळं विश्व त्यांना जे आवडतं ज्याच्यात त्यांना कोर कॉम्पिटन्स वाटतो ते त्यांनी करावं मी एम 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 पी आहे म्हणून माझ्या मुलांनी एम पी व्हावं अजिबात नाही हॅव टू डू देअर कोर आपण शरद पवारांची मुलगी म्हणून राजकारणात आलात पण मला थोडा वेगळा असा प्रश्न विचारायचा की अनेक महिला जेव्हा राजकारणात येतात खूप मेहनत करतात मेहनतीने एखाद्या विशिष्ट पदावर पोहोचतात ती मेहनत दुर्लक्षित करून त्यांच्याविषयी काहीतरी बोलणं टोमणे मारणं एक पुरुषी अहंकार कुठेतरी त्या सगळ्या ह्याच्यात दिसतो तर आपण अनेक महिला खासदार असतील सरपंच असतील महिला सरपंचपासून ते खासदारपर्यंत अनेकांशी आपला संवाद होतो कुठेतरी अशा महिलांची घुसमट होते त्यांना म्हणावा तेवढा न्याय मिळत नाही असं वाटतं आपल्याला सगळ्यांशी बोलताना फिरताना राजकारणातच का तुम्ही म्हणता या गोष्टी बँकेत होत नाहीत का या गोष्टी चॅनलमध्ये होत नाहीत का ह्या सामाजिक गोष्टी आहेत जी समता स्त्री पुरुष समानता ही नाही राजकारणात आपण एवढ्यासाठी म्हणतो ते अस... की शेवटी ते अनेक लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत त्यांच्याकडून लोकांनी आदर्श घ्यावा असं आपण म्हणतो किंवा त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं करावं म्हणतो तेच लोक असे वागायला लागले तर लोकांनी बघायचं कोणाकडे कुठल्याही प्रोफेशन मध्ये एक रोल मॉडेल चॅनलचं उदाहरण घेऊया म्हणजे मी पॅरिटी ड्रॉ करते हौ। हौ। की तुमच्या ऑर्गनायझेशनचं एक कल्चर असतं आणि ऑर्गनायझेशनचे एक रोल मॉडेल असतं तुमचं टॉप लिडरशिपने एखादा सिग्नल दिला की ते ऑटोमॅटिकली ट्रिकल होत की म्हणजे एखाद्या सरकारने सांगितलं आता मी ओरिसाचं पुन्हा एकदा तुम्हाला येतो की त्यांना म्हणजे बिजू जनता दलची ॲपस्युट लाईन आहे की कॉन्झर्वेशन किंवा कुपोषण किंवा त्या स्टाईलमध्ये माझं राज्य मला ह्याच्यात पुढे नाही बरोबर ऑटोमॅटिकली तो मेसेज जातो बघा की टुरिझम इज अ बिग प्रायोरिटी बरोबर ओरिसा गव्हर्नमेंटच्या जा जाहिराती बघा किती सुंदर आहेत अतिशय छान म्हणजे दॅट्स प्रायोरिटी किंवा कुपोषण असेल शिक्षण असेल नेतृत्वानी ने दिशा द्यायची मग ते चॅनल असू दे किंवा तेव्हा तो एक सिग्नल जेव्हा जातो आणि मी पोलिओचं उदाहरण खूप वेळा आवर्जून देते की कुणाला तरी या देशामध्ये पोलिओ इराडिकेट करायचा होता झाला की नाही बरोबर आपल्या लहानपणी पोलिओचे लोक दिसायचे आता कुठे केस दिसते पोलिओ म्हणलं तर लोक नवीन जनरेशन म्हणेल अच्छा पोलिओ आम्हाला फक्त ड्रॉप्स माहिती आहेत पेशंट नाही पाहिलेला त्याच्यामुळे हा जो लिडरशिप हॅज टू स्टार्ट त्याच्यामुळे उगाच लोकांना जबाबदार ठरण्यात काय पाहिजे आपण खूप वेळा वेस्टर्न कंट्रीज बरोबर करतो जी गोष्ट अमेरिकेने कधी केली नाही ती भारत बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका सगळ्यांनी करून दाखवली इथे सगळीकडे महिला नेतृत्व अतिशय सगळ्यात महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत दिले त्याच्यामुळे इन आयसोलेशन आपण जनरलाइज नाही करू शकत या लॉकडाऊनच्या काळात आम्ही पवार साहेबांना गीत रामायण वगैरे ऐकताना पाहिलं तुम्ही गाण्याची तुम्हाला किती आवड आहे तुम्ही माझ्या जन्मापासून आमच्या घरात गीत रामायण झाले आणि आमच्या घराची गाणी आमच्या घरामध्ये संगीत सिनेमा थिएटर ह्याचं खूप खूप वेगळं आणि महत्व आहे आमच्या घरात काम संपल्यानंतर सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टीची आवड आहे आई वडील मी तिघांनाही आणि माझ्यामुळे सदानंद माझी मुलं त्या सगळ्यात म्हणजे तुम्हाला म्हणजे नवीन जनरेशनला म्हणजे घाशीराम कोतवाल वगैरे ही तर नाटकांनी इतक्या वेळा बघितलं किंवा आताच्या पिढीला माहिती नाही पण साहित्य संघ रवींद्रनाट्य मंदिर शिवाजी मंदिर यशवंत नाट्यगृह प्लाझा ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अगदी नॉर्मल होत्या म्हणजे आठवडा पंधरा दिवस आणि तेव्हा नाट थिएटर पण वा, व्हायब्रंट होत्या आणि कसं आहे आमच्या घरात काय मला ठेवायला कुठे जागा नव्हती की ह्याच्याकडे ठेवून गेलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या नाटक सिनेमा आई वडिलांबरोबर फरफट मग तिकडे झोपायला लागलं तरी चालेल आईच्या मांड्यावर मा आई पण नाटक सिनेमा सोडला नाही <laughs> <laughs> कारण का त्या दोघांना खूप म्हणजे नाट्यसंगीत हे माझ्यासाठी टॉर्चर नाही आहे मला अर्थातच कारण का जन्मापासून ऐकली ती गाणी म्हणजे रवीमीन गाणं हे माझ्यासाठी लहानपणाची आठवण आहे किंवा देवानंदची गाणी ही लहानपणाची आठवण आहे कारण का आई स्वयंपाक करताना ऐकणारा रेडिओ इट अ नॉर्मल थिंग की आपली आ, आई रेडिओ लावते म्हणजे स्वयंपाक चाललाय चपात्याला इट्स अ It म्हणजे तुम्हाला या गोष्टी रिलेट नवीन हो, पिढीला नाही होणार कारण रेडिओ आपल्या घरातला हो, सातच्या बातम्या माझे हो, वडील कुठेही महाराष्ट्रात असले की सात वाजता रिगाडीत असले तर हंड्रेड पर्सेंट बातम्या लावतात इट इतकी एक जुनी म्हणजे माझ्या जन्मापासून मला आठवते ते तुमच्या आवडीचे गायक कोणते तुम्ही कोणाची गाणी ते वेस्टर्न इंडियन का क्लासिकल कुठली तुमची आवड म्हणल्यानंतर आपण पहिलं काय ते सांगतो आधी तुमची पहिली आवड काय माझी इंडियन क्लासिकल अर्थातच आणि कारण का इंडियन क्लासिकल इज इमोशनल अटॅचमेंट बरोबर त्यामुळे पंडितजींपासून पासून किंवा किशोरी ताई ह्या सही सगळे आमच्या घरी येणारे लोक आमच्या घरात मैफिली आता अर्थातच राहुल महेश हे माझे पर्सनल फ्रेंड्स आहेत कारण की शेवटी ही नवीन जनरेशन आहे आणि मला असं वाटतं आपण सातत्याने ह्या सगळ्यांशी म्हणजे ऐकली पाहिजेत गाणी त्यांच्या कार्यक्रमांना गेलं पाहिजे नाटक सिनेमा हा पाहिलाच पाहिजे आणि मी खूप वेळा ह्या गोष्टीचा विचार आत्ता करते आधी कधी त्या काळात गरजच वाटली नाही की जो सिनेमा म्हणजे गिरीशजी असतील किंवा जब्बार काका असतील जब्बार काकांबरोबर तर मी लहानाचीच मोठी झाली गिरीशजी आणि मी मा आमचा संबंध पार्लमेंटमध्ये जास्ती आला oh. आणि त्याच्यामुळे त्यांची सिनेमा आज जेव्हा मी वळून पाहते तेव्हा बघत होते तेव्हा आम्हाला वाटतं ठीक आहे सिनेमा आहे ऑफ बीट आहे ठीक आहे आत्ता विचारून जेव्हा मी वळून पाहते तेव्हा किती प्रोग्रेसिव्ह सिनेमा अहेड ऑफ इट्स टाईम म्हणजे आत्ताच्या सिनेमापेक्षा गिरीश आय विन श्याम बेनेगल गिरीशजी आणि जब्बार काका वे अहेड ऑफ दॅट टाईम म्हणजे आता <laughs> ते आता हे पिक्चर लागले तर लगेच आंदोलन वगैरे होईल तुमची चॅनल ब्रेकिंग न्यूज करायचं त्याची की अरे बापरे काय चाललंय हा सिनेमा चालवणार आहे का किंवा काळामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या दे वर नॉर्मल अँड एक्सेप्टेड बाय सोसायटी म्हणजे माझ्या आई वडिलांची जनरेशन कपड्यांनी माझ्या इतकी मॉडर्न नसेल पण विचारांनी नक्कीच माझ्यापेक्षा पाच दशक पुढे असेल आताच्या नवीन पिढीपेक्षा सिनेमा आता जर आला तर लोक काय करतील बाहेर माहिती आणि ते ओव्हर मॉरलिस्टिक जे आता चालतंय आवडतं पिक्चर नका जाऊ बघायला कोणी आग्रह करत नाहीये की बघायलाच काय पण तुमच्या मुलांची गाण्याची कोणती आवड आहे त्यांना तुम्हाला क्लासिकल आवडतात मुलांना आता ही नवीन जनरेशन आहे त्यांना काय आवडतं नाही नाही नवीन नवीन जनरेशन मी ऐकते ते कितीही सांगितलं तरी नाही ऐकत म्हणजे मी बालगंधर्व पिक्चर जेव्हा लागला तेव्हा मला तो इट इज अ विज्युअल डिलाइट फॉर मी म्हणजे कट्यार नाटक मग कट्यार सिनेमा पण त्यातली गाण्याचा इमोशनल अटॅचमेंट आहेच त्यामुळे अर्थात नाटक मी जातेच बघायला पण मी सिनेमाही पाहते आता लागला की तो चॅनलवर कधी वेळा किंवा बालगंधर्व इज अ मॅजिकल डिलाईट मी किती वेळा तो पिक्चर बघितला माझा नाही समाधान होतं आयम हॅपी टू वॉच इट अगेन एन अगेन पण माझी मुलं नाही बघू शकत ती म्हणजे मला मी गंमत म्हणून हे सांगते जे, जे मी सुबोधलाही सांगितलं की मी जेव्हा माझा मुलगा विजय लहान होता दहा वर्ष झाली त्या पिक्चरला तेव्हा मी त्याला दोघांना कंपल्सरी घेऊन गेले होते की यू हॅव टू सी बालगंधर इट्स अ ब्युटिफुल डिलाईट त्याला आम्ही बसतो पण माझा मुलगा विचारतो मला पण या माणसानी साडी का घातली ऍक्ट्रेस <laughs> ना ना का नाहीये या सिनेमामध्ये वायज व्हेरी गड साडी मॉम गबस सगळं पिनड्रॉप सगळे एंट्री बघता जर ह्या माणसानी साडी का घातली <laughs> नेसला हा साडी इट सो फनी आणि मला इतकं एम्बॅरेसिंग झालं त्यावेळी कारण का, दे। आता का तो तो ते आता मला वाटतं की त्याची चूक नाहीये कारण का त्याला ते कालच पाहिलेला नाहीये आणि ऑब्व्हियसली आपण पालक म्हणून अशा वेळेस फेल होतं की पण तो लहानच होता नव्वच वर्षाचा होता तेव्हा त्याच्यामुळे त्याला पण आता जेव्हा मी त्यांना हा सिनेमा बद्दल सांगते की तो काळ वेगळा होता तेव्हा महिला घराच्या बाहेर त्यांना ते नाही सांगतात पण सांग अनलेस आपण त्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा नाही केली तर त्यांना कळणार पण जसं आई बाबा तुम्हाला घेऊन जायचे नाटकाला सिनेमाला तुम्ही देखील त्यांना घेऊन जातात पण मग कुठे असा गॅप वाटतो की ते रिलेट होत नाही ही मुलं रिलेट होत नाही त्याचं कारण इरा पण बदललाय आमच्या काळातली नाटकं का सिनेमा जेव्हा मी लहानाची मोठी होते ती वरचे जातचे ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हिट आय मीन मी कॉन्डेस्टेंडिंगली म्हणत नाही आहे एकतर मी बाय नेचर इतकं कॉमेडी नाही बघू शकत आणि आजकाल मराठी नाटकं <laughs> खूप फनी असतात जे मला नाही म्हणजे इट्स नॉट माय जॉनरा बरोबर मला नाही तो मला ती कन्व्हेन्शनल नाटकं जास्ती आवडतात त्याच्यामुळे मी ते बघत लानाची मोठी झाली पण जसं नाटक सिनेमाची आवड होती तुम्हाला वाचनाची देखील आवड आहे कंपल्सरी खूप पुस्तक तुम्ही वाचता तुम्हाला डायरी वगैरे लिहायची सवय आहे लिहिता <laughs> मी डायरी रोज लिहिते मी ऐकलं होतं असं तुम्ही डायरी मग <laughs> आता जरा एडिट करून लिहिते कारण का ती खूप ठिकाणी फिरते पटकन <laughs> गाडी ड्रायव्हर पीए कोणी बसलं तर वाचू शकतो त्याच्यामुळे मी थोडी एडिट करून लिहिते आता पण मी डायरी रोज लिहिते तुम्ही मला आज विचारलं वर्षापासून लिहिताय माझ्या सांग पस्तीस एक वर्ष पस्तीस वर्ष म्हणजे आय कॅन इव्हन टेल यू मला घरी जाऊन चेक करायला लागेल आणि सगळ्या डायऱ्या सब... सांभाळून ठेवल्या सगळ्या सब... कधी वाटतं एखादी जुनी डायरी काढून तुम्ही वाटा आज मला विचारलं की नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये तीन नोव्हेंबरला काय केलं मी डायरी काढून तुम्हाला सांगू शकते माझ्या लक्षात नाही राहणार पण मी डायरी काढून सांगू शकते पण कधी अशा एखाद्या क्षणी वाटतं जुनी डायरी काढून वाचावी काय घडलं बघा नाही वाटत असं म्हणजे अजून मी तो प्रयोग केला नाही कधीतरी जेव्हा आपण वर्षाची सफाई करतो तेव्हा गंमत म्हणून वाचते पण मी जाऊन वाचत नाही मला एक तुम्हाला वेगळं असं विचारायचं की महिला बचत गटा आणि बिग बाजार हे जे काही टायअप तुम्ही केलं मला अनेक महिला बचत गटाच्या प्रमुखांनी सांगितलं की ताईंनी हे केलं नसतं तर आमचा मा आम्ही कधी बिग बाजारचा दरवाजा पाहिला नसता हे का करावं वाटलं का करावं असं नाही मी नेहमी मी कालच कोणाला तरी हे गंमत म्हणून लाईटली उदाहरण सांगत होते एक पर्सनल कॉन्व्हर्सेशन होतं तुमच्या चॅनलवर एक जाहिरात आहे बूस्टची हो बूस्ट इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी माय एनर्जी आता तुम्हाला ती एनर्जी येते इधर ती तुम्ही चुकीच्या गोष्टीसाठी म्हणजे मारामारी करून पण ती तुम्ही दाखवू शकता oh. किंवा तुम्ही ऑलिम्पिकचं पद जिंकण्यासाठी पण सो so इट्स युअर चॉईस तर जेव्हा एखादी एखादा कॉन्टॅक्ट एखादी सत्तेला आता जो एक वाईट कॉनिटेशन आलं आहे सत्ता ही काही चुकीच्या कामासाठीच असते नाहीत सत्ता ही एक संधी असते बरोबर किंवा तुमचं शिक्षण तुमची एखादी ओळख ही एक ऑपॉर्च्युनिटी असते म्हणजे तो व्यवहार नाही आहे आजकाल ते खूप आपण सगळ्यांनी हे सगळ्या नाती गुंतून ठेवली आहेत तर एखादा आपला जर कॉन्टॅक्ट असेल किंवा आपल्याकडे सत्ता जर असेल त्या काळात तर ती सत्ता एखाद्या ओळखीने सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी जर उपयोगी होत असेल तर दॅट्स वॉट इट हॅज टू बी युज फॉर त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तेव्हा आबांकडे होतं हो, हो, हो. त्यांच्या थ्रू हा राज्याचा ऍक्सेस आणि किशोर बियानींची ओळख याची फक्त मी त्याचा लिंकेज करून दिला आणि इट वर्क ट्वेल्थ म्हणजे किशोरजींचाही मोठेपणा आणि आबाचा दोघांनी मिळून ऑपॉर्च्युनिटी आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि तो खेळ जमून आला आणि दोन हजार अकरा साली आपण जागरच्या माध्यमातून जो प्रयोग केला इथून नायगा येऊन सावित्रीबाईंच्या घरापासून ते फुलेवाड्यापर्यंत पदयात्रा काढली आणि त्यावेळी त्रिभुण हत्येचा विषय घेतला होता ते का करावं वाटलं होतं एक तर स्त्री भ्रूण हत्या वगैरे अशा हो गोष्टी होतात ह्या मला खूप आयुष्यात दुशीरा कळल्या कर कारण मुंबईसारख्या ठिकाणी मी शिकले मग परदेशी गेले त्यामुळे आणि मी इतक्या, इतक्या स्त्री भ्रूण हत्या होऊ शकते किंवा या गोष्टी ऑब्सल्युट आहेत एक काळ होता होतो त्या वगैरे आपल्या वाचनात आलं एवढ्या पुरतंच सीमित होतं आणि अर्थातच मी एका घरात जिथे वाढले जिथे पुरुष आणि महिलांमध्ये मा काही म्हणजे आमच्याकडे चर्चाही होत नाही की हा जेंडर काही इश्यू आहे त्याच्यामुळे मी खूप अनेक वर्ष याच्यापासून ऑब्लिव्हियस होते आणि माझं फ्रेंड सर्कल पण तसंच आहे माझं सासर माहेर तसंच आहे जर समाजकारणात त्या गोष्टी होतात वगैरे ठीक आहे तो पण पण तो डेटा जेव्हा या यायला लागला तेव्हा मला आश्चर्य वाटायला लागले ला 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 की त्याच्यात इधर त्या, त्या गोष्टी डेटा रेकॉर्ड व्हावा लागला असंही असू शकतं की आधी होत असतील आणि आता त्या रेकॉर्डवर यायला लागल्या आणि ती चव्हाणसाहेबांची जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या काळात इतक्या तेव्हा बातम्या आल्या आणि मला असं वाटलं की चव्हाणसाहेबांची जन्मशताब्दी वर्ष पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणि त्याच्यात दर ह्या गोष्टी तर शेमान सोसायटी आपण फेल केलंय लोकांना आणि म्हणून मी त्या स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात काम करायला लागले आणि मग तो विषय सगळ्यांनीच घेतला त्याच्यातून खूप चर्चा झाल्या मुली त्याच्यातून राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना म्हणजे त्याच्यातूनच मला युवती काँग्रेसची स्थापना झाली आणि आज तुम्ही राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठेही गेला तर एवढ्या ओळख सुद्धा आपली वेगळी दिली त्याच्यातून की नाही एक अतिशय गंभीर काम करणाऱ्या देखील सुप्रियाताई आहेत असंही एक मला असं वाटतं प्रत्येक जण गांभीर्यानेच आपलं काम करत असतं तुम्ही करता मी करते आपला कॅमेरामॅन करतो त्याच्यामुळे त्याच्यात काही फारक आहे नात्यांचं बोललो की तुम्ही आणि अजित दादा हे बहीण भावाचं नातं तुमच्या नात्यातले हळवे क्षण कोणते आहेत <laughs> माझ्या आणि दादाच्या नात्यातले हळवे क्षण खूप असतात कारण फारशा लोकांना ह्याच्यात विश्वास नाही बसणार किंवा लोकांना विश्वासही नाही पण माझा दादा माझ्यापेक्षा जास्ती हळवा आहे दादा इज बाहेरून कडक आणि आतून सुपर सॉफ्ट त्याच्यामुळे दादाचे आणि माझे क्षण असे खूप असतात जसं एखा कुठल्याही म्हणजे तुम्हालाही बहीण असेल तर आमची खूप क्लोजनेट जॉईंट फॅमिली आहे आणि आप, आप जॉईंट फॅमिली म्हणजे असं नसतं की आम्ही फक्त दिवाळी आम्ही सगळे एकामेकाच्या घरी राहिलेलो म्हणजे असं होत नाही की मी दादाच्या घरी राहिले किंवा दादा माझ्या घरी राहिले सगळी घरं आपली आहेत त्याच्यात आपण राहतो आणि ती जन्मापासून म्हणजे सुट्ट्या किंवा काही जाणं किंवा कुठली गोष्ट शेअर करणं आणि माझ्या जन्मापासून अजितदादा आणि ती पा चार भावंड आणि माझी एक भाऊ रजनी इंदुलकर oh. त्या ही चौघ आणि मी आम्ही सहा जण हे बारामतीच्या बंगल्यात राहिलो आणि सगळ्यात लहान मी आणि म्हणजे माझा भाऊ श्रीनिवास हा माझ्यापेक्षा oh. सहा वर्षांनी मोठा आणि मग दोन 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 oh. त्याच्यामुळे सगळ्यात लहान मी मग सहा आठ दहा बारा चौदा वर्षाचे <laughs> ते आज द बेबी त्याच्यामुळे oh. त्यांच्यासाठी ते एक खेळणं होतं आणि तेव्हापासूनच ते नातं आहे त्यामुळे एकत्र राहिल्यामुळे नंतर ते शिक्षणासाठी कधी आले मी प्रत्येक सुट्टीला तिकडे जायची त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप एक्सपेन्सिव्ह फॅमिलीमध्ये असतात मग दादा किती वेळा तुमच्यावर रागावले काय आठवतं असं अ वेळा त्याच्यात <laughs> <चार> काही नसतं म्हणजे <laughs> राधाजी आणि माजी मला अजून आठवतं दिल्लीला सगळे जेवायला आले होते आणि मला अजून आठवतं आर आर टेबलवर होते आधा आर आर जयंतराव दिलीपराव बाबा भुजबळ साहेब प्रफुल्लबाई असे सगळे जेवायला बसले होते आम्ही तेव्हा ह्याला राहत होतो दास मार्गाला हे दादा मला वाटतं आबा डेप्युटी सी एम होते का भुजबळ साहेब होते दोघांपैकी एक खूप वर्ष झाली तेव्हा आणि सगळ्यांना मी वाढत होते आणि समहाव असंच होतं की जी काही चूक होते आमच्या घरात ते ताट वाढणं हे पण हे हो। शिस्त असते कुठे काही वाढता येत नाही त्याला एक पद्धत आहे म्हणजे कुठल्याही मराठी घरात ती हो। पद्धत असते लिंबूची जागा कोशिंबिरीची जागा भाजीची जागा <laughs> ठर ती उलटी सुलटी नाही करतायत उलटी सुलटी केली की के असं फक्त रे काय शिकवलं नाही वाटतं आईने <laughs> ते बिचारे आईवर खापर येतं पण ती पद्धत असते आणि पालेभाजी वाढताना पालेभाजी वाढताना कधी कधी ती पालेभाजी ताट जे असतं त्याला जो कोपरा असतो कधी कधी चुकून ती बाहेर जाऊ शकते तर मी मला अजून आठवत आबा बसले होते मी आबांना वाढलं त्याच्यानंतर दादाला गेले ती थोडीशी पालेभाजी बाहेर पडली तर दादा म्हटलं लग्नाला इतकी वर्ष झाली आणि तुला पालेभाजी नाही त्याला ना माझ्या लग्नाचा आणि पालेभाजीचा काय संबंध आणि आबा इतक्या मोठ्याने हसले कारण का त्याला कळत की माझ्या लग्नाचा आणि माझ्या पालेभाजी वाढण्याचा काय संबंध असू शकतो पण दॅट इज दादा फॉर यू वेळेस आणि बाकी सगळ्यांना मी व्यवस्थित वाढली ती दादालाच का परफेक्शन असतं सगळं पण दादांची एखादी गोष्ट तुम्हाला ना आवडलेली कोणती आहे की जी तुमच्या कायम मनात बसली दादाचा आरडा ओरडा आम्ही दादा तू कशाला ओम शांती ओम त्याच्यामुळे आणि असे आम्ही म्हणलं की तो पण हसायला लागतो त्याच्यामुळे पण दादाच्या बिगेस्ट स्ट्रेंथ शिस्त कारण का शेवटी घरात जास्त नाही नाही असं नाही आम्ही आहोतच तेवढे बेशिस्त त्याच्यामुळे दादानी आम्हाला रागवलंच पाहिजे असं माझं मत आहे कारण का चा आमच्यावर धाक नसेल तर आम्ही अगदीच बेशिस्त आहोत सगळे बाकीचे त्याच्यामुळे इज व्हेरी गुड कसं असतं कुठल्याही जॉईंट फॅमिली ना प्रत्येकाचा एक रोल असतो त्याच्यामुळे दादाला दादा आला की सगळे पहिले धावपळ करतात अरे आवरा मामा आले भागो भागो सगळं नीट करा त्याचे सगळे पसरून बसलेले असतात इट्स अ गुड थिंग त्याच्यामुळे शिस्त एक घरातल्या एकानी त्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे ती दादाने घेतली आमच्या फॅमिलीत तुमच्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात असा एखादा कुठला प्रसंग आहे की ज्यांनी तुम्हाला खूप हलवून टाकलं हतबल केलं सगळं काही आपल्याजवळ आहे पण आपण हे करू शकत नाही आहे असं वाटलं असा क्षण कोणता असेल आयुष्यातला मला वाटतं कोविडमध्ये येणारे फोन अनेक असे आले जेव्हा ताई आम्हाला बेड मिळत नाही आहे काहीतरी करा रेमडेसिवीर पटकन पाठवा ऑक्सिजन संपते दौंडला मला अजून आठवतं दौंडची एक गाडी दौंडला जायची आहे जी नगरला शिफ्ट केली होती कारण काळात ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता होती आण म्हणून आणि जर दौंडला वेळेवर ऑक्सिजन पोचलं नसतं तर तिथले आय सी यूवरचे लोक लोकं गेले असते तेव्हा मग कलेक्टरला फोन करून दादा तिथला पालकमंत्री आहे ते दादाला फोन करून ते सगळं कॉर्डिनेशन होईस तो जी अँग्झायटी आणि हेल्पलेस लोक सेकंदाला फोन करत होते आई ठर मी म्हंटल करते पण तुम्ही माझा फोन फ्री ठेवल्याशिवाय मी दादाला किंवा कलेक्टरांना कसा फोन करणार पण त्या माणसाला ती अँझायटी तेव्हा अशा ह्या कोविडच्या काळात जे फोन किंवा रात्री झोपताना असं रात्री फोन वाजला की धसवायचं की अरे बापरे आता काय बॅड न्यूज किंवा सकाळी फोन उघडल्यावर की आता रात्री हा गेला तो गेला अशाच ज्या बातम्या आहेत मला वाटतं तो जो काळ होता किंवा एखाद्याला बेड हवाय आणि तो बाहेर थांबलाय पण तिथे फोन करून बेडचं कॉर्डिनेशन होऊन त्याला एक हक्काचा बेड मिळेस तोवर तो सगळा जो पिरियड होता मला असं वाटतं की तो एक खूप डिस्टर्बिंग आणि तो हेल्प सगळ्यांसाठीच हेल्पलेसली होता म्हणजे सगळीकडून फोन यायचे दिल्ली इकडे आम्ही लोकांना फोन करायचो की या पाटणा आम्ही कुठे हेल्प करू म्हणजे सगळेच एम पी एकामे आणि ट्विटरवर आम्ही करायचो मायग्रेशन जेव्हा एवढं वर्कर्स मायग्रेशन झालं किती फोन आम्ही सगळ्यांनी एकामेकाला केले पॅन इंडिया आणि ट्विट पण करायचं म्हणजे भाजपाच्या लोकांनी आमचे आभार मानले आम्ही त्यांचे आभार मानले म्हणजे मला विचाराल तर माणुसकीचं सगळ्यात मोठं दर्शन मला जर आयुष्यात मी याचा स्पॅन बघितलं असेल तर या कोविडच्या हा सगळं जे मायग्रेशन झालं त्या तो सगळा काळ विजावी हा जो सगळा आपण दीड वर्ष भोगतोय आणि आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आहे की जो आनंदाचा क्षण म्हणलं की तोच आठवतो हो प्रसंग आई आईवडा अर्थातच सगळ्यात आनंदाचा क्षण तुम्ही वर्ध्यातल्या पवनार आश्रमात बऱ्याचदा विनोबाजींच्या तिथे जाता आणि दिवसभर तिथे राहता काय त्याच्या मागची <laughs> प्रेरणा आहे माझ मी ते नाही असं एक्सप्लेन करू शकत कारण त्या वास्तूमध्ये गेल्यावर मला दरवेळेस वेगळं काहीतरी शिकायला मिळतं ता एकतर मला मला आश्रमबद्दल प्रचंड आस्था आहे विश्वास आहे आणि तिथे ज्या ताई राहतात किंवा oh. गौतम बजाज जी सगळी संस्था बघतात किंवा वर्धाला मेहता जे कस्तुरबा गांधी हॉस्पिटल बघतात जे वर्ध्यामध्ये गेल्यावर एक सेन्स ऑफ रिअलायझेशन होतं की अरे बापरे आपण काय करतो आहे आपल्या आयुष्याचं एक <laughs> लोकं काय करतात आणि आपण कशाच्या मागे धावतोय त्यामुळे कस्तुरबा गांधी हॉस्पिटल असेल सेवाग्राम आश्रम असेल किंवा पावणार आश्रम पावणार क्लिअरली मी सगळ्यात जास्त तिकडे जाते किंवा विनोबाजींचं जी शिकवण होती त्यांची जी भाषा आणि गंमत अशी होते की तिथे मला गेल्यावर असं नेहमी कॉन्डरस्टँडिंगच वागवलं जातं mm. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे मला दरवेळी <laughs> सांगितलं <इतना> जातं <laughs> आणि यावेळीच मी गेले होते तेव्हा काहीतरी एका पुस्तकावरनं चर्चा झाली आणि मी म्हटलं असं करा त्या त्या पुस्तकाचं जे ट्रान्सलेशन झालं आहे ते मला द्या ना जरा ते मी ट्रान्सलेशन देणार नाही म्हणलं खाणं देणार म्हणले ते मराठीत त्याचा अर्थ जास्ती चांगला आहे आणि हे जे तुला वाटतं ना तू इतकी पुस्तकं वाचते इतकं वाचन ते रॅपिड रीडिंग बंद कर म्हटलं मी रॅपिड रीडिंग किती वेळा पुस्तक वाचल्यावर तू खरंच त्याचं आत्मचिंतन मला पहिल्यांदा आयुष्यात कोणीतरी सांगितलं असेल जे वाचतेस त्याच्या पन्नास टक्के वाच कारण का तू रॅपिड रीडिंग करते तेव्हा right. मी जेव्हा विचार केला की ही इज ॲप्स्युटली राईट मी खरंच रॅपिड रीडिंग बरुण। करते एवढे वर्तमानपत्र वाचतो टी व्ही वाचतो पुस्तकं वाचतो रिपोर्ट्स वाचतो वी आर ऑल रॅपिड रीडिंग ते ॲक्च्युली किती त्याचा विचार करून किंवा विनोबाजींचं जे गीताई आहे ते किती वेळा तुम्ही वाचलं तर दरवेळी नवीन काहीतरी त्याच्यात म्हणजे त्याच्यात तुम्ही त्यांचं ते त्यांनी ते जी गीताईवर व्याख्यानं केली त्याच्यात मी कधीच ते विचार विसरू शकणार नाही ती लाईन त्यांनी दोन गोष्टी त्या गीताईमध्ये लिहिल्या आहेत एक त्यांनी सुरुवातीलाच इंट्रोडक्शन म्हणून केलं आहे जे मी नंतर गिरीश कुबेरांच्या पुस्तकात मला जाणवली ती गोष्ट की गीताईमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की आईच्या दुधावर माझी शारीरिक वाढ झाली पण गीतेवर माझी बौद्धिक गीतेच्या दुधावर माझी बौद्धिक वाद झाली सच अ मिनिंगफुल थिंग आणि माझ्यासाठी गीता इज अ लाईफस्टाईल बरोबर आहे म्हणजे इ त्याच्यासारखं मला असं वाटतं ग्रंथच नाही आहे जो आणि ते तुम्हाला काय करायला सांगत नाही हे केलं तर हा कॉन्सिक्वेन्स आहे हे केलंय चॉईस इज युअर्स तुम्ही निवडा काय काय तुम्ही करायचं ते तुम्हाला फक्त इथपर्यंत आणून ठेवते ती गीता नंतर इट इज सो इट्स ऍब्स्युटली मिनिंगफुल आणि त्यांनी त्याच्यात एक खूप आणखीन एक आली की मी जेव्हा गीतेवर बोलत असतो तेव्हा मी गीतेत तरंगत असतो आणि जेव्हा मी तुमच्याशी काहीच बोलत नसतो तेव्हा मी पूर्ण स्वतःला इमर्स केलेलं असत्या गीतेमध्ये आणि मी पूर्णपणे तिथे त्याच्यात म्हणजे त्या सगळ्या गीतेच्या विचारांच्या आणि रॅपिड रिडिंग इज ॲब्स्युटली राईट की एवढं घाई एवढं वाचन करून की मी हा रिपोर्ट वाचला मी हा वर्तमानपत्र हे सगळं केल्यापेक्षा ते पन्नास टक्के करून जे वाचलंय त्याचं थोडंसं आत्मचिंतन तर कर प्रोसेस व्हॉट यू हॅव रेड बरोबर की मी जेव्हा वाचलं आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं एक वर्षाने या पुस्तकावर चर्चा करायची म्हटलं आणि पुढचा भाग ते म्हणले तो आता नाही मिळणार हा पूर्ण एक वर्षाने वर वाचून झाल्यावर तू जेव्हा पुन्हा चर्चा केली आणि वाटलं तर दुसरा बाब देईल आता नाही देणार ते करतात मला मी त्यांना म्हणते तुम्ही मला भूली करता काय हरकत नाही यू डिझर्व टू बी ट्रीटेड लाईक दिस त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत की थोडा जी माहिती आपल्याकडे किंवा एखादी पॉलिसी करताना त्याचा विचार सगळ्या बाजूनी आपण केला पाहिजे वाय बिफोर यू टेक अ बिटवीन अँड ॲक्शन अँड अ रिॲक्शन इज ऑपॉर्च्युनिटी मी आता या मुलाखतीच्या शेवटच्या ह्याच्यात येतो आमचे दोन शेवटचे सेगमेंट असतात एक आहे की मी तुम्हाला एक चार नावं सांगेन चार पाच त्या व्यक्तींविषयी एक चांगला गुण सांगायचा त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीला एक सुधारण्यासाठी सल्ला द्यायचा त्याच्या आधी माझा एक प्रश्न आहे असा की अनेक राजकारणी मी बघितले की ते समोर आलेल्या लोकांचं खूप ऐकून घेतात अर्धा अर्धा तास ऐकून घेत म्हणजे मी शरद पवारांपासून विलासराव देशमुख असतील आर आर पाटील असतील गोपीनाथ मुंडे असतील अनेकांचं मी पाहिलेलं आहे जवळून जवळपास वीस वर्ष मी बघतोय त्यांचं आणि ते सगळ्यांचं ऐकून घेतात आणि मग कधीतरी दोन वाक्य बोलतात ते ऐकून घेण्यामुळे नेता घडतो समाजापर्यंत पोहोचतो असं जे अनुभवातून सिद्ध झालेलं आहे लोक बोलतात याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला कुठे बघ तुम्हाला किती गुण देता दहापैकी तीन का असं होतं मग नो आय नीड टू बिकम अ बेटर लिस्नर अच्छा ऑलवेज स्कोप ऑफ इम्प्रुवमेंट ओके हे सगळं पावणार आश्रम मध्ये शिकायला मिळत कंप्लीट फीडबॅक आणि इंट्रोस्पेक्शन मी आता नावं सांगतो त्यांचा एक चांगला गुण सांगा सल्ला द्यायचा असेल तर जरूर द्या राहुल गांधी राहुल गांधी हार्ट ऑफ गोल्ड जयंत पाटील जयंतरावांचा सगळ्यात चांगला गुण आहे कुठल्याही क्रायसिसमध्ये अतिशय शांत असतात बरोबर बरो त्यांनी बिस्किट कमी केली तर बरोबर कारण का बरो बर। <laughs> <laughs> बरो ते खूप चहा पितात बरोबर आणि त्याच्याबरोबर खूप आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे इज अ व्हेरी सिम्पल हार्ड वर्किंग बॉय मी मी नेहमी यांना सांगते की ठाकरेंच्या घरात माझ्यासाठी चार मुलं आहेत म्हणजे उद्धवजींची दोन आणि राजजींची दोन चौघ आहेत ती मुलं एक्सेप्शनली वेल ब्रॉटअप म्हणजे उद्धवजी आणि राजींना क्रेडिट देऊ का दोन्ही आई का चौघांनाही क्रेडिट दिलं पाहिजे पण शर्मिला रश्मीताई उद्धवजी आणि राजा देव वंडरफुल जॉब ऑन दॅ चिल्ड्रन चारही मुलं त्यांच्या एक्सेप्शनली वेल well ब्रॉटअप उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार चांगला गुण आणि सगळ्यात चांगला गुण हॉल एक दादा साडेपाचला ला काम सुरू करतो आणि सल्ला साडेपाच च्या सात वाजता पहिला कार्यक्रम घेला मी दादाला देते कारण का त्याचा त्रास मला पडतो कारण का दादाचा सा सात वाजता साडेसहा वाजता मी नाही येणार साडेसहा साडेसहा सातला त्यांचा फोन येतोय म्हणून दादा साडेपाच वाजता दौरा शनिवारी बारामतीत सुरू करतो आणि बाकीच्या दिवशी सातला ऑफिसला जाणार असेल सकाळी तर पावणे सातला जातो तो पहिलाच असतो तिथे कधी कधी बिचारा पिऊन पण पोचत नाही उडायला माझा सल्ला आहे की तू इतक्या लवकर काम नको सुरू करू एक तास उशिरा कर <laughs> हा माझा शेवटचा सेगमेंट या कार्यक्रमातला इतक्या वर्षाच्या काही सांगायचं राहून गेलंय काही बोलायचं राहून गेलं किंवा काही चुकलंय मला एक कन्फेशन कोणाला तरी द्यायचंय तर तुम्ही ते कन्फेशन कोणाला द्याल आणि काय द्याल मी माझ्या मतदारांना देईन आणि काय द्याल माझं कन्फेशन असं असेल की मला ज्या रीतीने माझा मतदारसंघ हा एक्सेप्शनली हाय म्हणजे प्रत्येक ऑल टॉट्स म्हणजे अनेक वयोश्रीसारखी स्कीम असेल खूप 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 त्याच्यात इट्स इट्स uh, डूईंग वेल दे इज well, नो डाऊट no पण मला असं वाटतं की मी आणखीन त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे अँड आय वॉन्ट टू ऑलवेज हॅव ग्रॅटिट्यूड इन माय माइंड की आज माझी महाराष्ट्रात किंवा दिल्लीत जेव्हा मी उभी राहते तेव्हा माझी जी काय ओळख आहे का ती माझ्या मतदारांमुळे आहे आणि त्याच्यामुळे कदाचित माझ्याकडून जर काही गोष्टी राहून गेल्या असतील किंवा एखादा गोष्ट किंवा एखाद्या रस्ता डिले झाला असेल किंवा एखादा कचऱ्याचा प्रश्न त्यांच्या अपेक्षा इतका झाला नसेल किंवा त्यांच्या एरियामध्ये डेंगी झाला असेल किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शुल्लक वाटतात पण त्या फॅमिलीला त्या एरियामधल्या त्यांच्यासाठी त्या खूप मोठ्या असतात तर त्या कदाचित माझ्याकडून जर राहून गेल्या असतील तर आय मस्ट इंट्रोस्पेक्ट अलर्ट अँड करेक्ट मित्र हो या होत्या सुप्रियाताई सुळे एक वेगळ्या सुप्रियाताई निश्चितपणे आपल्याला बघायला मिळाल्या असतील ऐकायला मिळाल्या असतील आणि राजकारणाच्या शिवाय या त्यांचं हे रूप आणि त्यांचे हे विचार आपल्याला नक्की आवडले असतील मी सुप्रियाताई मनापासून धन्यवाद हा तुमचा आग्रह का की त्यांना आवडले असतील त्यांना ठरवू दे <laughs> पवना श्रो <राश्रु। laughs> <laughs>